हे जे सिंहासन आहे हे स्पेशली बनवलेलं आहे. याच्यात जवळजवळ 4 ते 4.5 फुटाची मूर्ती राहू शकते आणि हे अवघ्या 3500 रुपयामध्ये आहे. खूप छान. त्यानंतर आपलं पुढचं मखर आहे अष्टविनायक आपण जे म्हणतो, ते वेगवेगळ्या गाभाऱ्यांमध्ये स्पेशली त्याचं डिझाईन डेव्हलप करून असं 8 गाभाऱ्यांचं भरगच्च असं हे मंदिर आहे. कॉपर म्हणजे ताम्रपर्णी असं त्याचं नाव दिलेलं आहे आम्ही, तशी त्याची कलर स्कीम आहे. त्यानंतर सार्वजनिक आपला जो सगळा उत्सव चालतो गणेशोत्सव, त्यासाठी ही मोठी किल्ल्यांची रचना आहे. जसं मी पूर्वी म्हटलं, यामध्ये अशा सुविधा केलेल्या आहेत की आपल्याला हव्या त्या किल्ल्याची रचना वाढवता येते. आणि हे सगळे मखर पूर्णतः जाड पुठ्ठ्यांचे असल्यामुळे 100% इको फ्रेंडली आहेत. बरं, ह्याचे डिझाईन जे केलेले आहेत ते आपल्या हिंदू शैलीप्रमाणे रंगसंगती आणि वेगवेगळ्या प्रकारे आहे, तर तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. तुझा घुमटही टप्प्याटप्प्याने ओपन होत जातो. आणि असं आहे नवरंग मखर जे आहे साधारण 1400 पासून 3000 ही त्याची रेंज आहे. 3 वेगवेगळ्या सायझेस आहेत त्यामध्ये. आपल्या लाकडी मंदिरांचं जे सगळे मोटिव्स आहेत आणि ती शैली वापरलेली आहे, तर असं हे कोकण मंदिर फार आवडतं गणेश भक्तांना. विशेष म्हणजे जे त्यांचे रेट ज्यांनी लावलेले आहेत अतिशय म्हणजे प्रत्येक मंडळाला छोट्या छोट्या मंडळांना जमण्यासारखे आहे. एक्झॅक्टली फोल्ड करून गावी नेणार आणि ह्या 2-3 वर्ष सहज वापरू शकतो. हाय नमस्कार, मी संतोष नेवरेकर, आत्मानी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आले मुंबईतील लालबाग या ठिकाणी आणि या ठिकाणी आज आपण बघणार आहोत पुठ्ठ्याचे फोल्डेबल मखर. गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आपण जे या ठिकाणी छान छान असे मखर बघणार आहोत, पुठ्ठ्याचे फोल्डेबल असे इको फ्रेंडली मखर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. आणि आज आपण भेट दिली आहे या ठिकाणी उत्सवी इको फ्रेंडली मखर आज आपण पाहणार आहोत. अगदी वाजवी दरामध्ये आपल्याला या ठिकाणी मखर पाहता येणार आहेत. 1.5 फुटाच्या गणपतीपासून आपल्याला घरगुती गणपतीपासून ते मंडळाच्या गणपतीसाठी आपल्याला या ठिकाणी मखर पाहता येणार आहेत. संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे. कुरिअर सेवा देखील आहे या ठिकाणी. पूर्ण डिटेल्स आणि नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहता येणार आहे व स्क्रीनवर सुद्धा ॲड्रेस आणि नंबर तुम्हाला मिळेल. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओसाठी 1 लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आपल्यासोबत या ठिकाणी आला हार्दिक कोहली ब्लॉग्स. तर स्वागत आहे तुझ्या आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर. तू देखील या ठिकाणी मखरचे व्हिडिओ बनवला आला. वा, मला पण व्हिडिओ बनवायचा आहे. हा, आणि गावाच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तो पण छान छान व्हिडिओ बनवतो. पाहू शकता तुम्ही ह्या ठिकाणी अगदी मोठे मोठे सेलिब्रिटी सुद्धा ह्या ठिकाणी येऊन गेले ते आपल्याला आता पाहायला मिळत आहे. आणि हे आतमध्ये आहे आणि ही बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंगच्या खाली या ठिकाणी प्रभाकुटी गणेश गल्ली लालबाग मुंबई. इको फ्रेंडली फोल्डिंग मखर ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघू शकता किती मोठ आहे. त्या बाजूला सुद्धा आहे, आपण त्या बाजूचे सुद्धा बघणार आहोत. आता इथून सुरुवात करूया आपण. भाविकांची गर्दी सुद्धा आहे. आणि आपण आहोत या ठिकाणी, ही बिल्डिंग आहे प्रभाकुटी गणेश गल्ली लालबाग मुंबई. आणि ह्या ठिकाणी हे काका आणि काकी आले होते मकर घेण्यासाठी घरगुती गणपती नंतर. आणि काका कोणता मकर घेतला तुम्ही? आम्ही हा मकर घेतलेला आहे. मकर आम्ही आता हा संपूर्ण गावाला सेट नेणार आहे. आम्ही गणपती उत्सव जवळजवळ 25-26 जण नातेवाईक असतात, सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की ह्या वेळेला आपण इको फ्रेंडली घ्यायचं आहे म्हणून. आणि हा अतिशय सुंदर आहे, डिझाईन छान आहे. आपलं गणपतीचे जे डिझाईन आहे, मंदिर आहे, त्याप्रमाणे यांनी बनवलेलं आहे. खूप छान. आणि हा फोल्ड करून तुम्ही गावी घेऊन जाऊ शकता. हो, एक्झॅक्टली फोल्ड करून गावी नेणार आणि ह्या 2-3 वर्ष सहज वापरू शकतो. आम्हाला 7900 दिलेला आहे त्यांनी. आणि ते प्राईस सुद्धा आहे, प्राईस सुद्धा बघू शकता. सर्व असे मखरचे आपल्याला प्राईस या ठिकाणी पाहता येईल. आणि खूप छान वाटलं आता तुमच्याशी भेटून. धन्यवाद. आणि या ठिकाणी कस्तुरी ताई आहेत आणि आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे. तर ताई स्वागत आहे तुमचं आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आपल्याला आपलं ह्या ठिकाणी मखर पाहायला मिळणार आहेत. तर कोणकोणते आपल्याला म्हणजे मंडळाचे आणि घरगुती गणपतीचे कशा पद्धतीने आपल्याला मखर ह्या ठिकाणी पाहायला? नक्कीच मला आवडेल माहिती द्यायला.
प्रथम तुमचं उत्सवी कलावृंदाच्या ह्या डिस्प्लेमध्ये स्वागत आहे. आम्ही गेली 22 वर्ष इको फ्रेंडली मखर या संकल्पनेवर काम करतोय. आणि नुसते मखर नाही किंवा फक्त इको फ्रेंडली म्हणण्यापेक्षा त्याचे पर्याय काय आहेत ते आम्ही घेऊन आलो गणेश भक्तांसाठी. तर आपण इथे जे मखर बघतोय अगदी 6 इंच मूर्ती असते आपली, तिथपासून ते सार्वजनिक 12-15 फुटाच्या मूर्तींपर्यंत आपण डेकोरेशन उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे सगळे मखर पूर्णतः जाड पुठ्ठ्यांचे असल्यामुळे 100% इको फ्रेंडली आहेत. बरं, ह्याचे डिझाईन जे केलेले आहेत ते आपल्या हिंदू शैलीप्रमाणे रंगसंगती आणि वेगवेगळ्या प्रकारे आहे, तर तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. त्याची वैशिष्ट्य मी थोडक्यात सांगते, बघताना तुमच्या लक्षात येईल हे सगळे फोल्डिंग आहेत, त्यामुळे गणेशोत्सवानंतर तुम्ही ते बंद करून ठेवून पुन्हा वापरू शकता. ते अतिशय भक्कम आहेत, वर्षानुवर्ष पुस्तकं जशी आपण ठेवतो तसे पुठ्ठ्यांचे मखर ठेवू शकता तुम्ही. अगदी वाजवी दरात उपलब्ध करून दिलेली आहेत आणि आकर्षक रंगसंगती, पुन्हा वापरण्याजोगी अशी छान रेंज आहे सगळी. तर बघूया आपण. आणि कुरिअर सेवा काही नाही, तो एक फार महत्वाचा भाग असतो. आज देशात परदेशात आपले सगळे उत्सव हे साजरे होतात आणि बाहेर तुम्ही कुठेही असाल, तुम्हाला एखादी डिझाईन आवडली, वेबसाईट मार्फत तुम्ही ते बुक करून कुरिअरने तुमच्यापर्यंत अगदी कमी, म्हणजे अगदी US UK सारख्या ठिकाणी सुद्धा 5 ते 6 दिवसात मखर पोहोचतं, ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. कुरिअर सुविधा तर आहेच, हे मुंबईमध्ये आमचं जे मेन ठिकाण आहे, 12 महिने इथे आम्ही परमनंट ऍड्रेस आहे आमचा, हा लालबाग गणेश गल्ली भारतमाता नंतर लगेच गणेश गल्लीचा जो लेफ्ट आहे तिथे आपलं हे डिस्प्ले सगळं आहे. आणि मोठे मोठे सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांच्याबद्दल. हो, तो एक आशीर्वादच म्हणावा लागेल. गणेश भक्तांसोबतच माध्यम आणि आपले जे सगळे कलाकार आहेत सगळ्याच प्लॅटफॉर्मवरचे, त्यांनी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ते प्रत्यक्षात भेट देतात, आपल्या गणपती बाप्पासाठी मखर नेतात आणि आम्हाला खरंच आनंद आहे या गोष्टीचा. खूप छान, धन्यवाद. गणपती बाप्पा मोरिया बोलून सुरुवात करू या ठिकाणी. नक्की या, तर आपण अगदी पहिल्या मखरापासून सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आणि मुंबईचं केंद्रस्थान सिद्धिविनायक मखर, जे सिद्धिविनायक बाप्पा जो आहे आपला, त्याच्या मखराची प्रतिकृती आहे. संपूर्णपणे सुवर्ण असं जे मखर आहे ते आपलं तुम्ही बघू शकाल, किती मोठा मखर आहे. येस, आणि आपण याचं एक्सटेन्शन करू शकतो, टेबलाप्रमाणे ऍडजस्ट करण्याची सुविधा याच्यात दिलेली आहे. रंगसंगती वाढावी म्हणून वेगळ्या लाईट सिस्टम कशा लावता येते तशी अरेंजमेंट त्याच्यात इनबिल्ट दिलेली आहे. अशा प्रकारे ही कलाकृती आहे आपली. तुम्ही बघत असाल सगळे मोटिव हिंदू शैलीप्रमाणे आहे, मोठे मोठे 4 पिलर दिलेले. हा गाभारा आहे, मुख्य गाभारा, आणि त्याला आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे गरजेप्रमाणे जर वाढवायचं असेल तर वाढवत आहे. आपला सिद्धिविनायक मखर जो आहे अगदी वाजवी दरात आणि 3 ते 4 वेगवेगळ्या साईजेस मध्ये आहे. सुरुवातीची 1200 पासून 8000 असं एक घरगुतीसाठी रेंज आहे त्याची, अगदी वाजवी दरात ते उपलब्ध करून दिलेलं आहे. पुढचं आपण बघूया, एक छोटा मखर आहे, याचं नाव मयूरासन आहे. याच्यामध्ये जे मयुराचं डिझाईन वापरलेलं आहे त्यावरून त्याची कलाकृतीचं नाव दिलं गेलेलं आहे. मागे सूर्यकमळ, मयुराचा डिझाईन, लोड असं छान सिंहासनाचा हा प्रकार आहे. पुन्हा एक फोल्डिंग आणि सुंदर 3D लेअर आहे ज्याच्यामध्ये आपण लाईट्स लावू शकतो आणि ब्युटी वाढू शकते. हे अवघ्या 2900 रुपयामध्ये आहे. खूप छान, त्याप्रमाणे ही त्याची छोटी साईज आहे. त्याच्यामध्ये साधारण 2 फुटाची मूर्ती राहू शकते. 2 फुट. पुढे आपल्या सगळ्यांना निसर्ग आवडतो, तर निसर्गाची प्रतिकृती म्हणून वनराई नावही त्याचं तसंच दिलेलं आहे. तुम्ही बघा जंगलातले प्राणी त्यांची इमेज अगदी ससा पोपट इथे चित्रांमध्ये तुम्ही बघू शकाल. बघा हरणं आहेत, धावणारी राहणारे झरे, असं सगळं छान सिनेरी 3D सेन्स मध्ये उपलब्ध केलेली आहे. वाव, खूप छान. वनराई मखर आहे, किती लागत आहे? साधारण अगदी 39 रुपयामध्ये आहे. गणेश मेल ही प्रतिकृती आहे. आपला बाप्पा महालात बसावा अशी जी एक कल्पना असते ते पूर्ण राजमहालाची प्रतिकृती आहे. याला नावही गणेश मेल दिलेलं आहे. तुम्ही याला सूर्यमेल म्हणू शकता. द्वारपाल, दालनं मोठी मोठी, पडदे, त्याची रंगसंगती अशी याची ब्युटी आहे पूर्ण. त्यातली ही मोठी साईज आहे. हे साधारण आपल्याला 1400 पासून 4800 पर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. ह्या जवळजवळ 34 इंचाची मूर्ती राहू शकते, नाही म्हटलं तरी 2.5 फुटापर्यंतची मूर्ती व्यवस्थित राहू शकते.
ही पुणे कलाकृती आहे. आपली जी मंदिर आहे जुनी घुमटाकर मंदिर आहे त्यातलं हे आहे. याला नाव आहे सुवर्ण मखर दिलेलं आहे. आपला बाप्पा सोन्याच्या मखरात बसावा तसंही आहे. पूर्ण बोला तर तुम्ही बघाल समयांची माळ. ओम शंख कमळ कलश असं हे पूर्ण खांबांच्या मंदिराचा डिझाईन आहे. थ्रीडी सेन्सर बघाल तुम्ही खांबांमधला. आपल्या जुन्या मंदिरांची ही थोडी छबी आपल्याला देऊन जातं असं हे सुवर्ण मखर आहे. पुढे आपण येतोय आकर्षक फ्लोरोसेंट कलर मधलं फ्लोरासन नाव दिलाय. सगळ्या फुलांच्या बोटीज घेऊन हे फ्लोरासन तयार केलेलं आहे. सिंहासनाचा प्रकार हा अगदी 6 इंचापासून 3 फुटाच्या मूर्तीपर्यंत 250 रुपयापासून त्याची रेंज सुरू होते. 3 फूट मूर्ती अगदी 4000 किमतीमध्ये असलेल्या मखरात तुम्ही बसवू शकता. हे सूर्य मखर आहे. पुन्हा एकदा आपले जे लाकडी मंदिर असायची पूर्वीची देवाळे असायचे त्याची प्रतिकृती आहे. सूर्य सिंबॉल असल्यामुळे सूर्य मखर. तिथे कपड्याचाही वापर केलेला आहे झगमगाटल्या. तुम्ही मागे आरसा लावू शकता आपल्या मूर्तीच्या. आणि अशा प्रकारे हे सूर्य मखर अतिशय सुंदर बनलेला आहे. त्याची कलशाची आणि वरची सज्जाची रचना एक विशिष्ट प्रकार आहे. तुम्ही इथे बघाल सगळं जे बांधणी याची जी आहे ती कुठेही जॉईंट नाहीये. पेपर एकमेकांत अडकवून ते तयार झालेले आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे. हे आपल्याला साधारण 1500 पासून 2500 रेंज मध्ये आहे. आपल्याला एक ओपन आपण म्हणतो ना एक सुटसुटीत कलाकृती जर अपेक्षित असेल तर हे बॅकग्राऊंड म्हणू शकता आपण याला. पण याला नाव आम्ही नवरंग दिलेलं आहे. अशी रंगसंगती वापरली की बेसिक कलर पण त्या लाईटच्या मदतीने सगळा त्याचा 3D सेन्स डेव्हलप होतो. तिथे झालरीचा वापर केलेला आहे आणि रंग जे निघतायत सगळे लाईट्स आहे त्याला डेप्थ जी दिलेली आहे ती अशा प्रकारे आपल्याला दिसते. त्याचा घुमटही टप्प्याटप्प्याने ओपन होत जातो. आणि असा आहे नवरंग मखर जो आहे साधारण 1400 पासून 3000 त्याची रेंज आहे. 3 वेगवेगळ्या सायझेस आहेत त्यामध्ये. नवरंग मखर नंतर आपण कोकण पट्ट्यात येऊया. त्याचं नावच कोकण मखर दिलेलं आहे. आपल्याकडे जी कौलारू मंदिर आहे त्याचीही प्रतिकृती आहे. तुम्ही बघू शकता तुळशी वृंदावन आपल्या लाकडी मंदिरांचे जे सगळे मोटिव्ह आहेत आणि ती शैली वापरलेली आहे. तर असं हे कोकण मंदिर फार आवडतं गणेश भक्तांना. हे अवघ्या 2100 मध्ये आहे. साधारण 2 ते 2.5 फुटाची मूर्ती याच्यात छान राहू शकते. बाजूने ओपन खिडक्या असल्यामुळे समया बाहेरून ठेवून त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण सजवू शकतो. असं हे कोकण मखर आहे. आता येऊया आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाकडे. गड किल्ल्यांची जी आपली संस्कृती आहे ती जर या उत्सवामार्फत आपल्याला समोर आणायची तर हे अतिशय सुंदर पर्याय आपल्याला दिलेला आहे. आपल्या घरच्या मूर्तीसाठी सुद्धा अशी किल्ल्यांची रचना लावून तुम्ही तो इतिहास आपल्या पिढीसमोर ठेवू शकता. हे असे गड किल्ले जे आपल्याला आपल्या स्वराज्याची साम्राज्याची आठवण करून देतं त्याची जाणीव करून देतं. याची जी रेंज आहे साधारण 2500 पासून 6000 घरगुती मूर्तींसाठी ही रेंज उपलब्ध आहे. आणि आपण हौसेप्रमाणे त्याचा आकार अगदी गोलाकार किल्ला सुद्धा उभा करू शकतो. हे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. खूप छान. इथे 3 दरवाजे दिले. आपला रायगड दरवाजा आहे, सिंधुदुर्ग आहे आणि आपण अशी किल्ल्यांची रचना त्या करू शकतो. त्यानंतर आपलं पुढचं मखर आहे अष्टविनायक. आपण जे म्हणतो ते वेगवेगळ्या गाभाऱ्यांमध्ये स्पेशली त्याचं डिझाईन डेव्हलप करून असं 8 गाभाऱ्यांचं भरगच्च असं हे मंदिर आहे. कॉपर म्हणजे ताम्रपर्णी असं त्याचं नाव दिलेलं आहे आम्ही. तशी त्याची कलर स्कीम आहे. आणि तुम्ही आतून बघा तर उतरता छप्पर आणि त्याचं डिझाईनचा सगळा जो भरीवपण आहे तो आतल्या बाजूला दिलेला आहे गुंतामध्ये. मूर्ती आपली छान या मध्यभागात राहते आणि खूप सुंदर असं धातू वर्णित असं हे ताम्रपर्णी मखर आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मंडळासाठी देखील तुम्ही या ठिकाणी मखर घेऊन जाऊ शकता. आणि हे सगळे या ठिकाणी मंडळासाठी मखर घेण्यासाठी आले. तर दादा नाव काय तुमचं? माझं नाव मांगिरीश मोहन नाईक. आम्ही दादरमध्ये राहतो. दादरीश दादासाहेब फाळके रोड. आमचं मंडळ आहे वक्रतुंड मित्र मंडळ. मी त्या मंडळाचा अध्यक्ष आहे आणि हे आमचे कार्यकर्ते आहेत सगळे सदस्य कार्यकारिणी.
आमचा सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही साजरा करतो गेली 11 वर्ष. यंदा हे 11वं वर्ष आहे. तर आम्ही ह्या ठिकाणी डेकोरेशन हे बघायला ऍक्च्युली आलेलो आम्ही, पण आम्हाला खूप आवडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जे त्यांचे रेट ज्यांनी त्यांनी लावलेले आहेत अतिशय म्हणजे प्रत्येक मंडळाला छोट्या छोट्या मंडळांना जमण्यासारखे आहेत. हा मकर पडला आम्हाला 3,990 रुपये वास्तविक. तुम्ही बघाल बाहेर आम्ही जर 2-3 ठिकाणी आम्ही फिरलेलो आहे, पण तिकडे खरोखर रेट जास्त आहे या तुलनेत. या मकराच्या तुलनेमध्ये ही रेट खरोखर खूप कमी आहे. खूप छान, खूप छान रेट आहे. आणि मंडळासाठी देखील तुम्ही या ठिकाणी येऊन मकर घेऊ शकता. विशेष म्हणजे का आम्ही हा सेट आम्ही सिलेक्ट का केला आहे, कारण का हा फोल्डेबल आहे. तुम्ही बघाल की प्रत्येक पार्ट आता वेगळा आहे, म्हणजे आपल्याला जॉईन करता येतो. म्हणजे कसं हा वन टाइम यूज नाही आहे. आमचे कसे आम्ही याच्यानंतर आमचा आता नवरात्र उत्सव आहे, त्यानंतर आमची दिवाळी आमची लक्ष्मीपूजन असते, त्यासाठी आम्ही हा मकर उपयोग करणार. पण आमची कशी चाळ आहे, शिवनेरी बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो, तर आमचे प्रत्येक घरात काही ना काही कार्यक्रम असतात. आता उत्सव आपला मराठी माणूस तुम्हाला माहिती आहे, आपण आपले 365 दिवस काही ना काही उत्सव असतोच, त्या उत्सवात देखील आपण वापरू शकतो. आम्ही शिवजयंती आम्ही 1 मेला आमची शिवजयंती साजरी करतो, तर त्याच्यासाठी आम्ही हा वापरू शकतो. म्हणजे हा वन टाइम यूज नाही, आम्ही हा वापरू शकतो. निदान 2-3 उत्सवासाठी आम्ही हा वापरण्यात येऊ शकतो. खूप छान, धन्यवाद दादा. धन्यवाद. ही त्यातलीच छोटी रचना आहे, ज्यामध्ये साधारण 2 फुटाची मूर्ती छान राहते. आता आपण थोडा मोठ्या कलाकृतींकडे वळूया. पुन्हा मी कोकण पट्ट्याकडे जाईल. इथे मूर्त्याच 3-3.5 अशा फुटाच्या घरात असतात. तर तुम्ही हे बघाल, अतिशय सुंदर कमी टेबलच्या जागेत राहणार, पण ज्याच्यात मूर्ती फार मोठी राहते. यात 5 फुटाची मूर्ती राहू शकते. असं हे सुंदर जयपूर पॅलेसची प्रतिकृती म्हणू आपण याला. तर जयपूर पॅलेस ही डिझाईन आहे. वेगवेगळ्या रचना आहेत. हेच आपण जर स्टेप्स मध्ये दिलं तर अशा प्रकारे महलचा सेट तयार होतो. घरात छोट्या मूर्तीसाठी त्यातला हा छोटा सेट अवेलेबल आहे, जो अगदी 1500 रुपयांपासून सुरुवात होऊ शकते. इतकं सुंदर हे मखर आहे. हे बघा, मी तुम्हाला ऍडजस्ट करून दाखवते. तर अगदी लावतानाही आपल्याला हवं तसं ते आपण उभं करून स्टेबल उभं राहतं. ते एवढं भक्कम आणि व्यवस्थित त्याची रचना तयार केलेली आहे. श्रीकृष्णाचा झुला कोणाला आवडत नाही, आणि हे बाप्पाचा झुल्याचं डिझाईन आहे. तर झोपाळ्यावर जर आपल्या बाप्पाला बसवायचं असेल तर हा झुला आम्ही दिलेला आहे. तुम्ही बघाल तर सगळं स्ट्रक्चर पुठ्ठ्याचं आहे. मूर्ती विराजमान मध्ये होते आणि छान झुला आपण घरात ठेवू शकतो. गणपती नंतर आपण ते बंद करून ठेवू शकतो. छान असं हे झुला मखर आहे. फोल्डेबल आहे. फोल्डेबल आहे टोटली. पूर्णत ते फोल्ड करता येतं. फोल्डर सारखं नेऊन लावून पुन्हा ठेवता येतं. खूप छान. त्यानंतर सार्वजनिक आपला जो सगळा उत्सव चालतो गणेशोत्सव, त्यासाठी ही मोठी किल्ल्यांची रचना आहे. जसं मी पूर्वी म्हटलं, यामध्ये अशा सुविधा केलेल्या आहेत की आपल्याला हव्या त्या किल्ल्याची रचना वाढवता येते. पूर्ण लोकांना आत जाऊन बघायचं असेल तेवढ्या मोठ्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करू शकतो आपण. यामध्ये उतरत्या पायऱ्या दगडांची सगळ्या रचना वाढवून स्टेप्स तयार करून पूर्ण तुम्ही वर बघाल तोफांच्या रचना आहेत. ढाल तलवारी आपल्या मुख्य दरवाजा आहे. वर सज्जा आणि आपला ध्वज आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करून हा किल्ला उपलब्ध करून दिलेला आहे. आपले मावळे जे आहेत त्या ध्वजासहित आपले संदेश पण देत आहेत. त्यामध्ये काही कविता आहे ज्या नानासाहेबांनी स्वतः रचलेल्या आहेत. आता इथे तुम्ही बघताय पुत्र जिजाऊचा, पुत्र शिवनेरीचा, पुत्र महाराष्ट्राचा, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतीवंत. हा का नाही संदेश आपण पुढे द्यायचा. अशी छान रचना आहे. ह्या आपल्या मोठ्या किल्ल्यांची जी सुरुवात आहे, एक साधारण 20,000 पासून त्याच्याही पेक्षा कमी मध्ये आपण अरेंज करू शकतो. एक 18,000 पासून आपण मग पुढे किती जसं मोठा किल्ला असेल तसं साधारण एक 12 फुटाची गणपतीची मूर्ती असेल आपली, किंवा 10 ते 12 फुटासाठी 30,000-1,000 मध्ये छान किल्ला आपण तयार करू शकतो. हे जे आपण इथे बघतोय ते सिद्धिविनायकचे गाभारे आणि जाळीच्या रचना अशी महलची सेट आहे. आम्ही याला सिद्धी पॅलेसच म्हणतो म्हणताना. यामध्ये आपण विविध रचना बघतोय. तर स्टेप्स तयार केलेले आहेत की जेणेकरून
इन आउट ह्या 3D सेन्सचा वापर करून त्याची ब्युटी वाढेल. हे असं सिद्धिविनायक पॅलेस आहे, त्यातलाच वेगवेगळ्या रचना आपण पुढे बघत जाऊ. ते मोठा आहे बघू शकता तुम्ही, सुंदर असं. यामध्ये साधारण 10 फुटाची मूर्ती व्यवस्थित राहते आपली गणपती बाप्पांची. पुढे बघूया आपण अजून. ही पूर्णतः जयपूर पॅलेसची रचना आहे. टोटल हाईट याची 16.5 फूट आहे, ज्यामध्ये 12 फुटाची मूर्ती व्यवस्थित राहू शकते. यामध्ये अशी सुविधा आहे की आपला जर हॉल किंवा स्टेज मोठा असेल तर त्याला अजून लांबी, रुंदी आणि उंची सगळ्या प्रकारे आपण त्याला कमी जास्त करू शकतो. हे किती फुटाचं आहे हे आता? हे एक मिनिट, 5 हे आता 16.5 फूट आहे जवळ. 16.5 फुटाचा मकर आहे. ही अजून एक रचना आहे आपल्या मोठ्या बाप्पांच्या मूर्तींसाठी. सिद्धिविनायक मुखर, जयपूर पॅलेस आणि असे 3D पिलर, त्यामध्ये पूर्ण महलचा गेटअप आपण देऊ शकतो. बघू शकता एका बाजूला फोन नंबर आहे, ह्याच्यातला व्हॉट्सअप नंबर कोणता आहे? हा व्हॉट्सअप नंबर आहे सर, 8655111100. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर? हे दोन्ही नंबर आहेत, आपल्या युट्यूब चॅनल आहे उत्सवी डेकोरेशन म्हणून, आणि हे दोन्ही नंबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट साठी आहेत लालबागचे. हे जे सिंहासन आहे हे स्पेशली बनवलेलं आहे, याच्यात जवळजवळ 4 ते 4.5 फुटाची मूर्ती राहू शकते. आणि हे अवघ्या 3500 रुपयामध्ये आहे. वाव, खूप छान. ही एक अशी अप्रतिम रचना आहे. आपल्या साधारण 3 फुटाच्या मूर्ती आहेत, 2.5-3 फुटाच्या, ज्यांना सिद्धिविनायक पॅलेसमध्ये छान रचना करायची आहे. तर अशी मूर्ती तुम्ही इथे बघाल, ह्या मकरात ही मूर्ती किती गोड दिसते. तर मकर इतकं भरीव डिझाईन्स आहे आणि मूर्ती, त्यामुळे ते दोन्ही उठून येत आहे. तर असं आपण वेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो याचा. जिथे मूर्ती लहान आहे पण आपल्याला जास्त एरिया कव्हर करायचा आहे, तिथे ही रचना आम्ही दिलेली आहे. तुम्ही इथे बघाल की 3 गाभाऱ्यांचा वापर आणि मध्ये जाळीदार नक्षी असा तो सेट तयार केलेला आहे, जिथे मूर्ती मध्यभागी राहू शकते आणि मोठ्या जागा आपण छान कमी खर्चात कव्हर करू शकतो. त्यातली थोडी पुढची रचना ही बाजूला आहे. तुम्ही इथे बघाल की सेम रचना पण उंची वाढवलेली आहे. इथे साधारण आपण 3-3.5 फुटापर्यंतची मूर्ती छानपैकी ह्या मखरात विराजमान होऊ शकते. हा एक सेपरेट वॉल म्हणू आपण, ज्यांना कलेचे हौस आहे आणि अधिक काही सजावट करायची आहे त्यांच्यासाठी आम्ही असे सुटे पण दिले. तुम्ही बघू शकता खांबाच्या रचना आहे, अगदी मोदक ह्या किनारी आहेत, पाना फुलांच्या वॉल आहेत, जाळी, अष्टविनायक, हे सगळ्या गोष्टी वापरून बाप्पा जिथे बसतात त्या आजूबाजूचा परिसर, भिंत म्हणा किंवा दरवाजाची जागा आहे, टेबल आहे, सगळे आपण एक्स्ट्रा सजावट याने करू शकतो. हा अगदी सुंदर पालखी मोषक आहे, याला असे स्टँड दिलेले आहेत की जेणेकरून ते स्वतःहून उभे राहतात टेबलांवरती. आणि अशी भरगच्च रचना तुम्ही आपल्या बाप्पांच्या सजावटीसाठी करू शकता. हे मोषक ध्वज यापुढे या आपण बघूया. हे छान मोषक ध्वज तयार केलेले, तो लिहिलेलं आहे गणपती बाप्पा मोरया. आणि बाजूला आरती वृंद आहे, 8चा सेट आहे आरती वृंद हा. आणि प्रत्येक मूषकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आहेत. स्पेशली कल म्हणजे नानासाहेबांनी स्वतः पेंट करून तयार केलेल्या गोष्टी आहेत ह्या, त्याचा वापर करून नक्कीच सजावटीत भर घालू शकता आणि बाप्पाला छान स्वागताच्यासाठी तयारी करू शकता तुम्ही. धन्यवाद, खूप छान माहिती दिली ताई तुम्ही. थँक्यू. एकदा ऍड्रेस आणि एकदा फोन नंबर मला सांगून आणि टायमिंग काय आहे आणि कधी बंद असतं? हा, आमचं मुख्य ऑफिस लालबाग, सगळ्यांना माहिती आहे लालबाग गणेश गल्ली, मुंबईचा राजा जो आहे गणेश गल्ली, त्याच्या बाजूला आमचं प्रभा कुटीर बिल्डिंग मध्ये सगळं प्रदर्शन चालू आहे. मुद्दाम गणेश भक्तांसाठी आम्ही 9 ते 10 वाजेपर्यंत ते चालू ठेवलेलं आहे. सगळे रविवार सुट्ट्या मुद्दाम ते चालू ठेवणार आहोत की जेणेकरून बाहेरून येणाऱ्यांना त्रास होणार नाही आणि ते उपलब्ध होईल. तुम्ही नक्की इथे भेट द्या, बाप्पांच्या सजावटीचं हे प्रदर्शन बघा आणि त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. तुम्हाला जर तुमच्या आप्तांना, नातेवाईकांना बाहेर पाठवायचं असेल तर कुरिअरची सुविधा आहे, तसाही तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.
सांगितलं ही मखर फोल्डिंग आहेत, तर फोल्डिंग म्हणजे किती फोल्डिंग तर बघा एखाद्या फाईल प्रमाणे हे जे मखर आहे अशा प्रकारे पॅकिंग केलेलं आहे. तुम्ही अगदी ट्रेन मध्ये बस मध्ये एक व्यक्ती नेऊ शकते, साधारण अर्ध्या तासात लावू शकते. ते लावण्यासाठी उत्सवीने खास अॅनिमेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत जास्त खर्च करून, ते तुमच्यासाठी युट्यूबवर उपलब्ध आहे. एक एक टप्पा बघून बघून अगदी अर्ध्या तासात हे मखर कोणीही अगदी शाळेची मुलं सुद्धा अगदी सहज लावू शकतात, इतकं ते सोपं आहे. आणि अशाच पद्धतीने आपण कुरिअर सुद्धा केलं जातं, पॅकिंग हीच असते. त्यालाच अगदी कडक मोठे अजून देऊन छान टफ पॅकिंग करून आम्ही ते कुरिअर मध्ये देतो, अगदी सुरक्षित जातं ते. थँक्यू मॅम, खूप छान माहिती दिलं, धन्यवाद. आपल्याला पॅकिंग करून दिलेलं आहे आणि ह्याचं मॅन्युअल आहे कसं असेंबल करायचं वगैरे, त्यामुळे आम्हाला काहीच त्रास होणार नाही. ते मॅन्युअल बघितलं का आम्ही व्यवस्थित असेंबल करू शकतो. शांतीने फोल्डिंगची नोटस फार उपयुक्त आहे, सर्वांनी याचा लाभ घ्या. धन्यवाद, थँक्यू. आणि आपण आतमध्ये बघितलं ना की मंडळाचा हा मकर आहे आणि असा अशा पद्धतीने अगदी फोल्ड करून आपल्याला पॅकिंग करून दिली जाते. आणि दादा आता घेऊन चालले आहेत आपल्या मंडळाच्या गणपतीसाठी डेकोरेशनसाठी. थँक्यू, धन्यवाद. हा होता आजचा आपला उत्सवी इको फ्रेंडली मकर, फोल्डेबल मकर या ठिकाणी आज आपण पाहिलेले आहेत आणि संपूर्ण आपण माहिती घेतलेली आहे. आणि अगदी 250 रुपयाचं मकरपासून ते आपल्याला वाजवी किमतीमध्ये ह्या ठिकाणी मकर पाहायला मिळणार आहे. संपूर्ण आपण डिटेल्स दिलेली आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी कुरिअर सेवा देखील आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.